आज या ठिकाणी गोपीनाथगड या ठिकाणी तमाम महाराष्ट्रभर या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब लोकनेते ज्यांना तमाम देशानं लोकनेता मानले असे सर्वांचे लाडके नेते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यासाठी तमाम महाराष्ट्रातून म्हटल्यापेक्षा अनेक राज्यातून मुंडे भक्त या ठिकाणी आज या जयंतीच्या निमित्तानं साहेबांना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमा होत आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेऊन दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक मुंडे भक्तांना असं वाटतं की नक्कीच आम्ही मुंडेसाहेबांचे चरणस्पर्श केले आम्ही मुंडेसाहेबांना बघितलं आणि मुंडेसाहेब प्रत्येक तरुणाच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसांच्या तळागाळातील लोकांच्या ज्यांच्यासाठी साहेबांनी काम केलं ज्यांच्यासाठी साहेबांनी आपलं जीवन अव्यात घालवलं अशा सर्वच महाराष्ट्रातील सर्वच जनतेसाठी आणि या देशातील तमाम गोरगरिबांसाठी साहेबांनी काम केलं त्यामुळं प्रत्येक वर्षी या ठिकाणी साहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्वच स्टेटमधून अनेक राज्यातून लोक या ठिकाणी साहेबांवर प्रेम करणारी मंडळी अनेक समाजातून आणि अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येतात आणि साहेबांना येऊन या ठिकाणी विनम्र अभिवादन या ठिकाणी करतात. साहेबांच्या या ठिकाणी समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं की निश्चितच मनाला या ठिकाणी आम्हाला म्हणजे बरं वाटतं आणि या ठिकाणी आल्याचा आनंदही होतो.